नमस्कार शेतकरी बंधूंनो डॉक्टर्स माइंड या चॅनलवर मी आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अननस लागवडीबद्दल थोडक्यात माहिती घेऊयात अननस हे एक महत्त्वाचे फळपीक असून या अननसामध्ये ब्रोमेलिन नावाचं उत्प्रेरक असतं आणि या उत्प्रेरकाचा पचनक्रियेत खूप महत्त्वाचा वाटा असल्यामुळे या फळास परदेशात चांगली मागणी आहे आता अननसाची लागवड करायची म्हटलं तर त्यास उष्ण आणि दमट हवामान चांगलं मानवतं महाराष्ट्राचा विचार केला असता कोकण किनारपट्टी भागात जे हवामान आहे ते अतिशय उपयुक्त असं हवामान या अननस लागवडीस आहे तसेच पाण्याचा निचरा होणारी जमीनसुद्धा कोकण विभागात असलेली अतिशय उपयुक्त आहे अननस लागवडीसाठी जमीन चांगली नांगरून भुसभूषित करून घ्यावयाची आहे तसेच शेवटच्या कुळवणीपूर्वी किंवा पाळीपूर्वी वीस ते पंचवीस टन शेणखत सर्व क्षेत्रावरती पसरून चांगलं मिसळून घ्यायचं आहे आणि सर्वसाधारणपणे ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात पाऊस कमी झाल्यानंतर या अननासाची लागवड करावयाची आहे यासाठी तीस मीटर खोलीचे तीन ते ती चार मीटर लांबीचे चर खोदून घ्यायचे आहेत दोन चरातील अंतर नव्वद सेंटीमीटर आणि दोन चरातील दोन रांगेंमधील अंतर साठ सेंटीमीटर ठेवायचं आहे तर दोन झाडांमधील अंतर हे पंधरा सेंटीमीटर ते तीस सेंटीमीटर ठेवू शकतो तसंच जर या प्रकारे अननसाची लागवड केली तर आपल्याला जवळपास पंच्याहत्तर हजार ते शहात्तर हजार रोपे लागतील आणि यापासून जवळपास सत्तर ते ऐंशी टनापर्यंत उत्पादन आपणास मिळू शकतात हे उत्पादन हे जातींवरती अवलंबून आहे यापैकी क्यू क्वीन मॉरिशियस जायंट क्यू अशा वेगवेगळ्या अननसाच्या जाती उपलब्ध आहेत यापैकी क्यू आणि क्वीन या, या दोन्हींची लागवड मोठ्या प्रमाणावरती केली जाते क्यू ही जात कॅनिंगसाठी प्रसिद्ध असून दीड ते अडीच किलो वजनापर्यंत एका फळाचं वजन भरतं क्वीन ही जात सुद्धा मोठ्या प्रमाणावर घेतली जाते आणि क्वीन या जातीमध्ये फळाचं वजन हे एक ते दीड किलोपर्यंत भरतं क्यू या जातीला काटे नसतात तर क्वीन या जातीला फळावर तसेच झाडाच्या जा पानांवरती काटे आढळतात आता अननासाची अभिवृत्ती ही मुख्यत्वे त्या झाडाला येणाऱ्या फुटव्यापासून करावयाची आहे किंवा फळाच्या वरती जो शेंडा असतो ज्याला आपण क्राऊन म्हणतो त्या क्राऊनपासून सुद्धा आपण याची लागवड करू शकतो लागवड केल्यानंतर सर्वसाधारणपणे एक ते दीड वर्षात फळे तयार होतात आणि त्यानंतर खोडवा पीक आपण घेतलं तर सर्वसाधारणपणे बारा महिन्यात खोडवा पिकाचं उत्पादन आपण घेऊ शकतो अननसाच्या झाडास खते द्यायची झाली तर प्रत्येक झाडास सव्वीस ग्रॅम युरिया अडतीस ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आणि वीस ग्रॅम म्युरेट पोटॅश समप्रमाणात विभागून दोन हप्त्यात द्यावा पहिला हप्ता लागवडीनंतर तीन महिन्यांनी व शेवटचा हप्ता एक वर्षाच्या आत द्यावा पाणी व्यवस्थापनात म्हटलं तर हिवाळ्यात आठ ते दहा दिवसांनी व उन्हाळ्यात सहा ते आठ दिवसाच्या अंतराने पिकाच्या गरजेनुसार पिकास पाणी द्यावे आंतरमशागत या सदराखाली अननसास अधूनमधून भर देणे आवश्यक असते अननसाच्या पिकावर कीड व रोग विशेष करून दिसून येत नाही अननसाची फळे तयार झाल्यानंतर खालील एक ते दोन डोळे पिवळे होतात अशा वेळी त्याची काढणी करावी अशा प्रकारे आपण सर्वसाधारणपणे पस्तीस ते सत्तर टन मुख्य पिकापासून उत्पादन घेऊ शकतो आणि खोडवा पिकापासून त्याच्या निम्मू उत्पादन घेऊ शकतो मित्र माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद